आणि मराठीवरील मालिका चांद आणि शिंपीत जाशी मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत। अखेर आता विचारे कुटुंबाला नारकरांबद्दल सगळं काही समजलंय, तर पार्टी मध्ये फार मोठा हंगामा देखील झालाय। वसंतने म्हणजे चारूच्या भाईने चक्क बापूसाहेबांच्या कानशिळात लगावलीय। दरम्यान मागील भागात आपण पाहिलं शिवने बापूसाहेबांना सगळं काही सांगितलं, तर चारू ही कोणी मोठी ऑटोमोबाईल इंजिनियर नसून तर नारकरांचे ही कोणतेही शोरूम्स नसून त्यांचं एक साधं गॅरेज आहे व चारू त्या साध्या रस्त्यावरच्या गॅरेजचे मेकॅनिक असल्याचं त्याने बापूसाहेबांना सांगितलं। आणि हे सगळं ऐकून बापूसाहेबांच्या पायाखालची जमीनच घसरली होती। तर शिवने या सगळ्यामध्ये सत्यजितचाही समावेश असल्याचं सांगितलं व सत्यजितला या सगळ्याची कल्पना असतानाही त्याने तुम्हाला अंधारात ठेवलं होतं असंही तो म्हणाला। आणि यामुळेच बापूसाहेब मात्र आता अतिशय संतापलेत। तर आजच्या पार्टीत आपण नारकरला त्याची जागा दाखवणार आहोत असंही ते म्हणतात। आणि आता नारकर कुटुंबीय आता पार्टीसाठी पोहोचलेत, तर सत्यजित आणि चारू देखील आता वाटेतच आहेत। तेव्हा बापूसाहेबांनी वसंतला खडे बोल सुनवायला सुरुवात केली व तुमची लायकी नसताना आपल्या मुलाशी तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न लावत आहात असं तो म्हणतो। तर शिव मात्र फारच संतापलेला असतो व तुम्ही तुमची मुलगी धंद्यावर बसवलीयत असं म्हणतो। आणि यामुळे वसंत मात्र फारच संतापतो व तो शिवच्या कानशिळात लगावण्याचा प्रयत्न करतो। पण इतक्यातच बापूसाहेब मध्ये येतात आणि ती कानशिळात बापूसाहेबांच्या कानाखाली बसते। आणि यामुळेच आता विचारे कुटुंबाचं वातावरण खतबल झालंय। तर इतक्यातच वृषाली म्हणजे सत्यजितची बहिणी त्याला फोन करून घरी आता सगळ्यांना सगळं काही समजलं असल्याचं म्हणते। तेव्हा सत्यजित चारूला मिठी मारून आपल्याला फक्त आणि फक्त तुझ्याशीच लग्न करायचं असल्याचं म्हणतो। तेव्हा आता चारू आणि सत्यजित हे तापलेलं वातावरण शांत करू शकणार का व चारू आणि सत्यजितचं लग्न आता होणार का हे तर येणाऱ्या भागांमध्ये स्पष्ट होईल। मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी डेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा।